नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काळा पैसा बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा. राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी माहिती ठेवून आशयाशी तादात्म्य पावणं महत्वाचं, पंतप्रधान. विमुद्रीकरणासंदर्भातल्या पंतप्रधानांच्या कथित वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात विरोधकांचा गदारोळ. जम्मू काश्मीरातल्या कुलगाममध्ये संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद, एक जखमी. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून आदरांजली. आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचं पुण्यात निधन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भ्रष्टाचारी तसंच काळा पैसा बाळगणाऱ्यांना डोकं वर काढू देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावलं आहे. पंजाबमधल्या भटिंडा इथं भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. बनावट नोटांनी देशाला वाळवीप्रमाणे पोखरून काढलं आहे. बनावट नोटा नष्ट करणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काळा पैसा आणि भ्रष्टाचारानं गरिबांना लुटलं आहे असं सांगतानाच गरिबांना त्यांचा हक्क द्यायचा आहे. मोबाईल फोनवर बँकांसंदर्भातलं ऍप डाऊनलोड करून मोबाईलला आपली बँक बनवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. इस देश के मध्यम वर्ग को लूटा है, उसका शोषण किया है और भ्रष्टाचार काले धन ने गरीबों को उसके हकों से वंचित रखा है. मुझे मध्यम वर्ग का शोषण बंद करवाना है. उनके लिए लूट जो हो रही है वो लूट बंद करवानी है और मुझे गरीबों का जो हक है वो हक दिलवाना. आपका जो पास मोबाइल फोन है वो सिर्फ मोबाइल फोन नहीं है, आपके मोबाइल फोन को आप अपनी खुद की बैंक बना सकते हो. आपके मोबाइल फोन को आप अपना बटवा बना सकते हो. एक भी रुपये का कैश नोट न हो तो भी आज का विज्ञान ऐसा है, टेक्नोलॉजी ऐसी है, अगर आपके पैसे बैंक में जमा पड़े हैं तो आप मोबाइल फोन से बाजार से खरीदी कर सकते हैं, मोबाइल फोन से पेमेंट दे सकते हैं, हाथ को रुपये को छुए बिना भी आपका पूरा कारोबार कर सकते. शेतकऱ्यांचं हित हे आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला जाऊ देणार नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. सामान्य जनतेसाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. लक्ष्यभेदी कारवाईद्वारे आपल्या लष्कराच्या सामर्थ्याची चुणूक पाकिस्तानला दाखवल्याचंही पंतप्रधान म्हणाले. राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी आपल्याला माहिती असणं, त्याची जाणीव असणं, घटनेच्या हेतूशी आत्म्याशी तादात्म्य पावणं महत्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यघटनेसंदर्भातल्या दोन पुस्तकांचं आज नवी दिल्लीत प्रकाशन करताना पंतप्रधान बोलत होते. संविधान याने बाबासाहेब, बाबासाहेब याने संविधान, ऐसी जीवन की सिद्धि किसी भी व्यक्ति के जीवन में असंभव है जो बाबा साहब आम्बेडकर के जीवन में हम आज अनुभव कर रहे हैं. हमारे स्कूल कॉलेज के सभी बालकों को संविधान का प्रेम बल कम से कम साल में एक बार सामूहिक रूप से उसका पठन हो, उद्घोष हो, व्याख्या हो. इससे लाभ ये होगा कि संविधान के महात्मय का सामान्य जीवन में एक स्थान बनेगा.
26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केल्यावाचून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन सोहळा अपूर्णच राहील असं पंतप्रधानांनी सांगितलं. गर्व के साथ मनाते लेकिन हम न भूले कि 26 नवंबर के बिना 26 जनवरी अधूरी है. 26 जनवरी की ताकत 26 नवंबर में है और इसलिए इस 26 नवंबर का संविधान दिवस के रूप में नई पीढ़ी के लिए विशेष रूप से उसका पुण्य स्मरण करते हुए उसकी बारीकियों को जानने का प्रयास अलग अलग जगह पर अलग अलग काम हो करते रहना चाहिए. कॅशलेस अर्थात रोखरहित अर्थव्यवस्थेकडे देशानं वाटचाल केली पाहिजे अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. वैध मार्गानं कमवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षितच राहील अशी हमी देतानाच त्यांनी सामान्य नागरिक हा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातला सैनिकच आहे असे प्रशंसोद्गारही काढले. मोबाईलच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत लोक आता पैसे खर्च करू शकतात असंही त्यांनी सुचवलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात बोलणारे लोक त्यांना त्याचा काळा पैसा चलनात आणण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे ते या निर्णयाविरुद्ध बोलत आहेत असं ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ झाला. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांच्या सरकारच्या यासंदर्भातल्या तयारीविषयी प्रश्न नाहीत तर त्यांना त्यांचा काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी वेळ मिळाला नाही हा त्यांचा मुद्दा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित वक्तव्यावरून दोन्ही सदनात विरोधकांनी गदारोळ केला. लोकसभेत सदनाचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांच्या या कथित वक्तव्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी विरोधकांनी मागणी केली. तृणमूल काँग्रेस डावे पक्ष राजद अण्णा द्रमुकचे सदस्यही पंतप्रधान आणि विमुद्रीकरणाविरोधात घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज प्रथम 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेतही या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागण्याची ठाम भूमिका विरोधकांनी घेतली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत हा विरोधकांचा अपमान असल्याचं सांगितलं. समाजवादी पार्टीच्या रामगोपाल यादव यांनीही पंतप्रधान सर्वच विरोधी पक्षांना अप्रामाणिक म्हणत असल्याचं सांगितलं. संयुक्त जनता दलाच्या शरद यादव यांनीही त्यांच्याप्रमाणेच वक्तव्य करत पंतप्रधान गंभीर आरोप करत असल्याचं सांगितलं. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. विमुद्रीकरणाबाबत विरोधी पक्ष रोज नवनवे बहाणे शोधून चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. दरम्यान लोकसभेत प्रेक्षकांसाठीच्या गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीनं आज कठड्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्यानं थोडासा गोंधळ उडाला मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला त्यापूर्वीच ताब्यात घेतलं. आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आजपासून बदलून मिळणार नाहीत त्या केवळ बँक खात्यातच जमा करता येणार आहेत. मात्र विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारनं सार्वजनिक ठिकाणी जुन्या 500च्या नोटा वापरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे. जुन्या चलनातील 1000 रुपयांच्या नोटा आता फक्त बँक खात्यांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत जमा करता येणार आहेत. 1000ची नोट व्यवहारात आजपासून चालणार नाही असं वित्त मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. नागरिकांना वीज बिल मालमत्ता कर पाणी कर याचा भरणा करण्यासाठी त्याचसोबत प्रीपेड मोबाईलच्या रिचार्जसाठीही जुन्या 500च्या नोटा वापरता येणार आहेत. आता बँकांमध्ये जुन्या नोटा बदलता येणार नाहीत मात्र सार्वजनिक रुग्णालयं औषधालयं पेट्रोल पंप स्मशानभूमी या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500च्या नोटा चालतील. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे सुट्या पैशांसाठी होणारी अडचण लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफीची मुदत 5व्यांदा वाढवण्यात आली आहे. या निर्णयानुसार 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महामार्गावर टोल वसुली केली जाणार नाही. राज्यातही टोल माफीला 1 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. टोल आकारणी सुरू झाल्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500च्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर मुंबईसह अन्य ठिकाणी एटीएम केंद्रातून रोख रक्कम मिळू लागल्यानं बँकेतली गर्दी कमी झाल्याचं दिसतंय. मात्र एटीएम मध्ये मोठ्या नोटांसह छोट्या मूल्याच्या नोटाही उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे. मोदीजींनी जे स्टेप घेतले आता सध्या ते एकदम चांगला स्टेप आहे आणि लोकांना पुढे जाऊन याचा फायदा होईल एवढं आशा आहे. पण हा काही दिवसासाठी लोकांनी त्रास सहन केला तर मोदी सरकारांची जी आता जी स्कीम चालू आहे ती व्यवस्थितरित्या सुरळीत होईल. नोटाबंदीच्या निर्णयावर सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माझ्या तुझ्या सगळ्यांपासून हे इतकं भिनलेलं आहे भ्रष्टाचाराचं काळ्या पैशाचं तर ही नक्की. पण एक ह्या डिसिजन हा निर्णय घेतल्यामुळं बऱ्याच अंशी तो प्रमाण कमी होईल आणि हा अतिशय निर्णय चांगला घेतलेला आहे आणि थोडस त्यांनी गैरसोय होणारच कारण आधी सांगितलं तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही सांगितलं तर थोडासा गोंधळ होणारच आहे हे लक्षात घेतलं आणि या सगळ्यांनी अक्रस्थळीपणा जर कमी केला तर हे निर्णय व्यवस्थित होऊन देशाला फायदा होईल. या 500 आणि 1000च्या नोटा ह्या बंद व्हायलाच पाहिजे होतं. म्हणजे हाय डिनॉमिनेशन जे आहे ते बंद व्हायलाच पाहिजे होतं कारण त्याच्याशिवाय ब्लॅक मनी काढण्याचा जो त्यांचा उद्देश आहे तर तो साध्य होणार नाही आणि त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे त्याला वेळ लागणार आहे. म्हणजे हे काही इमिजिएट असं जादूच्या कांडीसारखं नाही की जादूची कांडी फिरवली आणि हे सगळं झालं असं होणार नाही. त्याला वेळ लागेल पण तो वेळ हा सत्कारणीच असेल असं मला वाटतं. एक तर मला मोदींनी जे केलं ते आवडलं. फक्त एवढंच वाटतं हे त्यांनी पहिल्यांदा सांगून पूर्वतयारी करून नोटा तयार ठेवून 500च्या किंवा त्यांना ज्या कुठल्या करायच्या त्या तयार करून मग बंद करायला पाहिजे होतं. याच्यामध्ये काय झालं माणूस कोण भरडला गेला. तळागाळातले आमच्यासारखे मिडल क्लास प्रयत्न चांगला होता ब्लॅक काढण्याचा आणि खरं सांगू का इतक्या वर्षात कुठल्याही पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं. ते मोदींच्या मध्ये डेअरिंग आहे मोदींनी केलं. माननीय पंतप्रधानांनी हा जो निर्णय घेतला एक तर मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण काय आहे की कोणताही बदल जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी धाडस दाखवायला हवं आणि ते धाडस मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी दाखवलेलं आहे. म्हणजे भले थोडी सगळ्यांची गैरसोय झालीच आहे पण तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की हळूहळू त्यांनी 50 दिवस मागितलेत आणि आपण ते द्यायला हवे. त्यामुळे त्या 50 दिवसापर्यंत लोकांनी जो धीर धरलेला आहे जो संयम दाखवलाय तर मला असं वाटतं की असे काही अशा काही पावलं उचलणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी मला हा बदल स्वागतार्ह वाटतो आणि मला उत्सुकता पण आहे की या 50 दिवसानंतर काय होणार आहे. निर्णय चांगलाच आहे. म्हणजे त्याने आतापर्यंत जो साठलेला काळा पैसा होता तर तो बाहेर आला किंवा वाया गेला असं म्हणू शकतो. पण आपण बंद केल्या आहेत पण आता परत 2000 म्हणजे अजून मोठी नोट सुरू करतो त्याच्यामुळे जास्त डबल ह्याने तो स्टोअर करता येऊ शकतो. म्हणजे भारतात 50 रुपयाच्या पेक्षा जास्त मोठी नोट असू नये जर म्हणजे आपलं पर कॅपिटा इन्कम जे आहे त्यानुसार. काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी ई अर्थव्यवहार महत्वाचे ठरू शकतात असं मत काही कलाकारांनी व्यक्त केलं आहे. कोणाला तरी हा ह्या प्रकारची सर्जरी या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं जे पंतप्रधानांनी केलं आणि आत्ता तरी वरपांगी तरी डेफिनेटली मला त्यांना सपोर्ट करावा असा वाटतो यासाठी. आणखीन आपण जास्तीत जास्त व्यवहार आपण डेफिनेटली बँकेच्या थ्रू करू शकतो. चलन जर आपण बंद करून ठेवले तर त्याचा उपयोग होणार नाही. पण ते बंद केल्यामुळे फायदा झाला कारण आता ते बाद झाले पैसे. आता नवीन पैसे जे आहेत ते चलनामध्ये येतील त्याचा फायदा होईल. सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 2 डिसेंबरला सुनावणी करणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी सरकारनं विमुद्रीकरणासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेची घटनात्मक वैधता आणि लोकांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा यांची पडताळणी केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती टी एस ठाकूर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठासमोर या याचिका सुनावणीसाठी आल्या आहेत. दरम्यान या निर्णयानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आणि योजना राबवल्या
याची माहिती देण्यासाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र असेल तर ते दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारचे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना दिले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं संशयित दहशतवाद्यांनी पोलीस दलावर केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यामध्ये लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आलं. सोपोर इथं लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळवलं आहे. या दहशतवाद्याकडून चीनी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलंय. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता लक्षात घेऊन शोध मोहीम जारी आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत असून अशा जातीयवादी शक्तींऐवजी धर्मनिरपेक्ष काँग्रेसला निवडून द्या असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. हिंगोली इथल्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली तसंच एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव सातव, खासदार हुसेन दलवाई, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश बगाडिया आणि इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. मलकापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक संधी द्या, विकास काय असतो ते कृतीतूनच दर्शवू अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूर इथं निवडणूक प्रचार सभेत दिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मलकापूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा जनसुराज्य पक्ष, करणसिंह गायकवाड गट आणि राष्ट्रीय दलित महासंघ या महाआघाडीच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. देशात तसंच राज्यात जनतेनं आपल्या पक्षाला संधी दिली, आता मलकापूरवासियांनीही या निवडणुकीत संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. ही महाआघाडीत सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार विनय कोरे यांच्यासह इतर मान्यवर या सभेला उपस्थित होते. केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर राज्यभरातल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आली तर 100 कोटींचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दानवे यांनी दिलं. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत असून भाजपा आणि शिवसेना उमेदवार आमने सामने उभे ठाकले आहेत. शिवसेनेकडून राज्यमंत्री दीपक केसरकर तर काँग्रेसतर्फे नारायण राणे यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. इंडोनेशियात शालेय विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत वसईच्या एमजी परुळेकर मित्रमंडळाच्या आर व्ही नेरकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात 3 कांस्य पदकं मिळवली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाडमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्यांदा आपली कामगिरी उंचावली आहे. अथर्व शैलेश पाटील, मल्हार शेलार आणि युक्ता परांजपे या विद्यार्थ्यांनी ही पदकं मिळवली आहेत. अथर्व पाटील यानं गेल्या वर्षीही कांस्य पदक मिळवलं होतं. या स्पर्धेत 22 देशांचे संघ सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे विश्वस्त अरविंद कारखानीस यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रोख चलनाच्या टंचाईला तोंड देणाऱ्या राज्यातल्या 16,000 पतसंस्थांनी 1 डिसेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बँकांकडून पुरेशा प्रमाणात रोख चलनाचा पुरवठा होत नाही, परिणामी ग्राहकांना योग्य सेवा पुरवता येत नाही असं या पतसंस्थांचं म्हणणं आहे. ग्राहकांमध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त असून त्यांना मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम देता येत नाही असं राज्य सहकारी पतसंस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या 15 दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या या क्षेत्राकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारला असल्याचं महासंघानं सांगितलं आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. कणखर आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या यशवंतरावांनी महाराष्ट्राला सर्वंकष विकासाची दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वात एक राज्य म्हणून सुरू झालेला प्रवास, राबवलेल्या अनेक योजना उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरत आहेत. अंगभूत नेतृत्वाचा ठेवा लाभलेल्या यशवंतराव
चव्हाण यांनी महाराष्ट्र तसंच देशाच्या राजकारणावर मोहर उमटवली. त्यांच्या राजकीय नेतृत्व गुणामुळे 1 मे 1960 मध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एकच नाव निर्विवादपणे ठरलं, ते नाव होतं यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राला त्यांनी विकासाचा वसा दिला. कल्पक योजनांच्या अंमलबजावणीतून देशात महाराष्ट्राला अग्रस्थानावर मार्गस्थ केलं. सहकाराची चळवळ त्यांनीच फुलवली. पंचायत राज, राज्य पंचवार्षिक योजना, कोल्हापूर बंधाऱ्याचा प्रचार, कोयना उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती, 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाड्यात आणि कोल्हापुरात विद्यापीठांची स्थापना, कृषी विद्यापीठांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना. यशवंतरावांच्या राजकारणी तसंच रसिक साहित्यिक कर्तृत्वाची ही झलक. राज्य उभारणीत त्यांनी विकास कामांना गती दिली. अमोघ वक्तृत्वानं सभा जिंकण असो किंवा विरोधकांनाही मुद्दा पटवून देणं असो, त्यांच्या भाषणाची भुरळ नेहमीच सगळ्यांवर पडायची. केंद्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. 1962 मध्ये चीन युद्धावेळी या ढाण्या वाघानं संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. हिमालयाच्या मदतीसाठी हा सह्याद्री धावला होता. उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री, पद कोणतंही असो, यशवंतराव तिथं छाप सोडत. राजकारणी म्हणून कणखर असणारा हा माणूस शब्दांच्या गावात मात्र हळवा व्हायचा. सह्याद्रीचे वारे, युगांतर, ऋणानुबंध तर कृष्णाकाठ ही आत्मचरित्रात्मक साहित्य संपदा हे त्याचंच बोलकं उदाहरण. त्यांनी माहितीपर विपुल लेखन केलं. विविध क्षेत्रातल्या दिग्गजांशी स्नेहाचे संबंध असल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णार्थानं समृद्ध होतं. आदर्शवतच सामान्यांना आपले वाटणाऱ्या यशवंतरावांना त्रिवार मानवंदना. तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त कराड इथं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांनी कृष्णा कोयना नद्यांच्या प्रीतीसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर इथल्या विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यामध्ये शहर काँग्रेसच्या वतीनं यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं. माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर आबा बागुल, संगीता तिवारी आणि इतर कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुंबईत ओशिवरा इथं असलेल्या झोपड्यांमध्ये मोठी आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 16 बंब आणि 12 वॉटर टँकर प्रयत्न करत आहेत. या झोपड्यांमध्ये असलेल्या फर्निचर आणि गोदामामध्ये ही आग लागल्यामुळे आगीचा भडका उडाला. मात्र या झोपडपट्ट्यांमधल्या नागरिकांची गर्दी आणि अपुरं पोलीस संरक्षण यामुळे आग आटोक्यात आणण्यामध्ये अडथळे येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं अग्निशमन दलानं सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचं आज पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गेले काही महिने ते मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. पाडगावकर टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक होते. दिलीप पाडगावकरांचा जन्म पुण्यात झाला होता. तसंच पुण्यात पदवी घेतल्यानंतर त्यांनी पॅरिसच्या विद्यापीठातून मानव विज्ञान विषयात डॉक्टरेट मिळवली होती. टाइम्स ऑफ इंडियाचे पॅरिसचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी 1968 पासून काम सुरू केलं. भारतात परत आल्यानंतर काही काळ सहाय्यक संपादक आणि नंतर ते या वृत्तपत्राचे मुख्य संपादक झाले. पाडगावकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या 4 देशांच्या निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेत काल भारतानं मलेशियाचा 4-2 असा पराभव केला. राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतला हा भारताचा पहिला विजय आहे. निकिन निमय्या, रुपिंदर पाल सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतानं हा विजय मिळवला. भारताची पुढची लढत उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. हाँगकाँग खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंची आगेकूच सुरू असून पीव्ही सिंधूनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिनं सिंगापूरच्या जियायू लियांगचा 21-17,
21-23, 21-18 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. भारताच्या सायना नेहवालची लढत हाँगकाँगच्या खेळाडूसोबत होणार आहे. पुरुष एकेरीत अजय जयराज आणि समीर वर्मा यांच्या लढती त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत होणार आहेत. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. काळा पैसा बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा. राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी माहिती ठेवून आशयाशी तादात्म्य पावणं महत्वाचं, पंतप्रधान. विमुद्रीकरणासंदर्भातल्या पंतप्रधानांच्या कथित वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. जम्मू काश्मीरातल्या कुलगाममध्ये संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 पोलीस शहीद 1 जखमी. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 दहशतवादी अटकेत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून आदरांजली. आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचं पुण्यात निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.